वाऊस महानगर परिसरात शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामुळे फळबागांसह उभ्या पिकांचं नुकसान झालंय. वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या फळबागांसह शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. यंदा पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिकं करपून पूर्णपणे वाया गेली, तर काही भागात विहिरीला जेमतेम पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिके तळहाताप्रमाणे जगवली. मात्र आठवड्याभरापासून अवकाळी पावसाचे संकट आल्याने सध्या शेतातील कांदा, गहू याचबरोबर डाळिंब, आंबा, चिकू, मोसंबी या फळबागांचे सुसाट्याचा वारा आणि पावसाने मोठं नुकसान झालं. दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा उन्हाळ्यात वारा आणि अवकाळी पावसाचं संकट आल्यानं अनेक शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते. आता सध्याला जे अवकाळी पाऊस झालं त्या पावसामुळे आणि वाऱ्याने, वारा इतका जास्त होता आणि फिरणारा वारा असल्यामुळे माझ्या मोसंबीच्या बागाची खूप गळ झालेली आहे. काही झाडंही तुटले आणि मोसंबी तर भरपूर पडली. आतोनात नुकसान झालेलं आहे. गहू आडवे पडले, गव्हामध्ये बी दाना भरणार नाही, ऊस आडवा पडला. तर ह्या अवकाळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं आमचं शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी मी अशी शासनाला विनंती करतो की तलाठ्यांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या बागांचे आणि शेतींचे पंचनामे करून आम्हाला काहीतरी शासनाची सहाय्यता भेटावं म्हणून आम्हाला त्यांनी मदत करावी. बारिश क्या नुकसान हो गए? घेऊ गिर गए, बारिश हो गई, हवा छुटी, घेऊ गिर गया, नुकसान हो गई. अच्छा, और फिर अब इसको क्या करना है? ये नुकसान कौन भरेगा? कुछ पंचनामा, कुछ हमारे गरीब दुबले तरफ देखो, बरसात गिर गई तो मदद करना सरकार ने. खेती वाला क्या करेगा? नुकसान हो रही उसकी. एक तो बारिश पानी नहीं, फिर अब इसके आगे क्या करेंगे? तुम हमारे देखो गरीब दुबलो. या पावसामुळे औद्योगिक क्षेत्रासह अनेक नागरी वसाहतीत सांडपाणी साचले असून रहिवाशांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागतीये. या अवकाळी पावसाने वाळूज महानगर परिसरातील वळदगाव, पाटोदा, गंगापूर नेहरी, वाळूज, गोलवाडी, करोडी, साजापूर, घाणेगाव, विटावा, आंबेलोहळ, कासोडा, नांदेडा, एकलहरा, रांजणगाव पोळ, आसेगाव, पिंपळखेडा, लांची, शिवराई, नारायणपूर यासारख्या गावाच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून संबंधिताकडून फळबागा पिकांची पाहणी आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.